समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींचा मुलगा फरहान आझमीने रात्री दारू पिऊन धिंगाणा घातला. लालबागमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या वादातून फरहान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांनी 3 स्कूल व्हॅन चालकांना बेदम मारलं. कार पार्किंगवरून त्यांच्यात वादावादी झाली होती. याबाबत कोळीवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौकशीनंतर फरहानची सुटका केली. मात्र त्याच्या सुरक्षा रक्षकांना रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकीत बसवून ठेवलं. रेग्युलर पार्क करणारे आहेत, रेग्युलर ते त्यांची गाडी घेऊन आले तिथे व्हॅन पार्क करायला. तर त्यांनी त्यांना सांगितलं की गाडी पार्क बाजूला काढ म्हणून. तर ह्यांचा जो प्रायव्हेट बॉडीगार्ड होता तर त्यांनी अर्धा तासात बाहेर काढतो, गाडी काढतो म्हणून सांगितलं. तर त्याच्यामध्ये तो बॉडीगार्ड आणि ह्यांच्यामध्ये परत काहीतरी बाजाबाजी झाली म्हणून त्यांनी आतमध्ये बसलेले फरहान आहेत त्यांना त्यांनी मोबाईल फोन करून बाहेर बोलवलं. मग ते बाहेर आले नंतर मग ह्या मुलांची आणि तो बॉडीगार्ड आणि फरहान ह्यांची काहीतरी आपसात बाजाबाजी झाली. एकमेकाला शिवीगाळ केले दोघांनी आणि नंतर मग धक्काबुक्की दोघांनी एकमेकाला हाताने मारहाण केली. मी त्याला काय बोललो की गाडी काढा तुमची, की आम्हाला ही इको काढायची म्हणून घरी घेऊन जायचे आणि आमची गाडी काढल्यानंतर तुमची गाडी लावा तिथे वाटले असतं. तो बोलतोय की नाही 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 म्हणून मी गाडी काढणारच नाही तिकडून. तो काय ऐकायची तयारच नाही, डायरेक्ट मारायची सुरुवात केली. त्या जो बॉडीगार्ड आहे ना त्यांनी आम्हाला पकडलं आणि तो फरहान. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.